सांगली विश्रामबाग परिसरात असणाऱ्या स्फूर्ती चौक येथे घरासमोर लावलेली मारुती इको कार अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. सदर चोरीची घटना ही रविवार दिनांक 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या प्रकरणी धीरज केशव सदाकळे वयवर्ष 33 राहणार विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की धीरज सदाकळे हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक येथे राहतात. त्यांच्या मालकीची मारुती सुझुकी कंपनीची इको कार आहे. सदरची कार क्रमांक MH11DA6063 ही त्यांनी शनिवारी रात्री घरासमोर लावली होती. रविवार दिनांक 19 मे रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरच्या कारचे लॉक तोडून चोरून नेली. या सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आलेली आहे. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.